जालन्यात पहिलीच अत्याधुनिक पोलीस कारवाई करून अवैध हातभट्टी दारू बनवण्याच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्यात. या कारवाईत पहिल्यांदाच ड्रोन कॅमेराचा वापरही करण्यात आलाय. प्रथम ड्रोन कॅमेराच्या नजरेतून संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. त्यात चार हातभट्ट्या निदर्शनास आल्या. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून 1 लाख रुपयांचा मुद्देमाल, दारू बनवण्याचे रसायने आणि एका इसमास ताब्यात घेतले. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंग, पोलीस कर्मचारी भिसे गडदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे या ड्रोन कॅमेराचे नियंत्रण पोलीस कॉन्स्टेबल वाघ यांनी केले होते. कैकाडी मोहल्ला परिसरात गावठी हातभट्ट्यांची रेड करण्यात आली आहे. त्यात आम्ही ड्रोनचा वापर करून हातभट्ट्या शोधण्यासाठी उपयोग केला आहे. 4 चालू हातभट्ट्या पकडल्यात, ज्यात 57,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या ठिकाणी 40,000 रुपयांचा पण रसायन जप्त केले आहे. एका आरोपीस आम्ही अटक केली आहे आणि FIR ची प्रक्रिया सुरू आहे. जालना सुयोग खर्डेकर सह सुनील खरात, MCN न्यूज जालना.